शहर के आबकारी विभाग की ओर से अधिकारियों को कायदा के संबंध में ऑनलाइन सेवा का उपयोग करने वाले लोगों को मार्गदर्शन शिविर का आयोजन गुरुवार को किया गया। कार्यक्रम का उद्घाटन नागपुर के जिलाधिकारी रविंद्र ठाकरे इनके हस्ते किया गया। रविंद्र ठाकरे इन्होंने मार्गदर्शन में बताया कि उन्होंने लोकसभा विधानसभा चुनाव के दौरान आबकारी विभाग के साथ कई कार्रवाई, ये ऐतिहासिक है। इस कार्रवाई में 300 मामलों में 17% केस ये दोष सिद्ध हुए। इस समय जिला सरकारी वकील नितिन तेलगोटे इन्होंने कानूनी जानकारी उपस्थितियों को दी। स्वागत करतो, अभिनंदन करतो की फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र 300 पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये कोर्टाने शिक्षा दिलेली आहे। की लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात स्टाफची वारवा होती, वाहनांची वारवा होती आणि अशा परिस्थितीमध्ये आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना, सोनल साहेबांनी आणि विभागीय उपायुक्त मोहन वर्धे साहेबांनी मॅडमनी विनंती केल्यानंतर त्यांनी आपली वाहनं घेतली नाही यावर आपल्यालाच किती मागतील तितकी वाहनं दिली आणि प्रत्येक अधिकाऱ्याकडे स्टाफ आणि वाहनं मिळाली। याही पुढे जाऊन त्यांनी शेकडो 128 आपल्याला होमगार्ड आले, जे आपल्याकडून आणि न्यायालयाकडून अपेक्षा आहे त्या अपेक्षा आपण या जजमेंटचं वाचन केलं तर आपल्या निश्चितच लक्षात येईल आणि आपल्याला आपल्या दैनंदिन ज्या रोजच्या घडामोडी असतात किंवा आपण जे कारवाई करत असतो त्यामध्ये निश्चितच फायदा होईल। त्यामुळे आपण या जजमेंटचं निश्चित वाचन करावं।